महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळातील सखल घोटाळ्याच्या चौकशीसाठी शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ घातला. पालिकेच्या शिक्षण मंडळातील सखल घोटाळ्यावरून शिवसेना मनसेच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत महापौरांच्या खुर्चीसमोर आंदोलन केले. शिवसेना भाजप आणि मनसेच्या नगरसेवकांनी शिक्षण मंडळातील पैसे खाणाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत सभेत सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. पालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होताच शिवसेना आणि मनसेचे नगरसेवक महापौरांच्या खुर्ची समोर आले. शिक्षण मंडळाचे करायचे काय, खाली डोके वर पाय, गरीब विद्यार्थ्यांच्या सहलीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या शिक्षण मंडळाचा धिक्कार असो अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. शिक्षण मंडळ सदस्यांचा निषेध करणारे फलकही त्यांच्या हातात होते. शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, विजय देशमुख, संजय भोसले, दीपाली ओसवाल, कल्पना थोरवे, संगीता ठोसर, नीता मंजाळकर, सोनम झेंडे, भरत चौधरी, पृथ्वीराज सुतार, प्रशांत बदे, योगेश मोकाडे आदी सहभागी होते. मंडळाचे सदस्य प्रत्येक गोष्टीत पैसे खात आहेत, मग ती गरीब मुलांची बिस्किटे असोत, त्यांचे बूट असोत, त्यांचे गणवेश असोत, की आता तर सहलीतही त्यांनी पैसे खाल्ले. गरीब मुलांसाठीचे सहलीचे पैसे खाताना त्यांना शरम कशी वाटली नाही असा सवाल अशोक हरणावळ यांनी केला. मनसेचे गटनेते वसंत मोरे, गटनेते डॉक्टर सिद्धांत धेंडे, बाबू वागसकर, अविनाश बागवे, दिलीप बराटे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांची भाषणे झाली. यावर निवेदन करताना आयुक्त महेश पाठक यांनी सांगितले की मंडळाच्या चौकशीचा जो अहवाल पालिकेने राज्य शासनाला पाठवला आहे, सहलीसाठी निविदा प्रक्रियेत त्रुटी आढळल्या आहेत, त्यामुळे यापुढे मंडळाने ई निविदा प्रक्रिया राबवावी आणि स्थायी समितीने ठराव करूनही प्रक्रियाच महापालिकेमार्फत राबवायला मंजुरी द्यावी अशी सूचना आम्ही केली आहे. मंडळाने या प्रक्रियेत जास्त दराची निविदा मंजूर केली असून या सदस्यांच्या अधिकारांवर मर्यादा आणणे आवश्यक आहे. राज्य शासनाने पुढील कारवाईसाठी सखोल चौकशी करावी असा अहवाल पाठवण्यात आला आहे.